हॅलो फ्रेंड्स वेलकम टू चिमूज केमिस्ट्री अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म दॅट विल मेक यॉर केमिस्ट्री युअर केमिस्ट्री आपल्या केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर संपला बट मी आज तुम्हाला या चॅप्टरमध्ये असणारा प्रिंटिंग मिस्टेक डिक्लेअर करण्यासाठी इथे आहे मग तुमचा जो केमिकल कायनेटिक्स चॅप्टर आहे तो पेज नंबर वन ट्वेंटीवरती स्टार्ट होतो तुमच्या टेक्स्टबुकचा आणि लगेच पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी वनचा जो बॉटम पार्ट आहे एक ब्लू कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला रिॲक्शन विचारली आहे राईट द एक्सप्रेशन फॉर आणि एक रिॲक्शन आहे टू एन टू ओ गॅस गिव्स फोर एन ओ टू गॅस प्लस ओ टू गॅस बट ॲक्च्युली हा जो रिॲक्टंट आहे एन टू ओ तो एन टू ओ नसून एन टू ओ फाईव्ह पाहिजे होता सो ही एक प्रिंटिंग मिस्टेक आहे ती क्लिअर करा रिॲक्शन होणार टू एन टू ओ फाईव्ह गॅशियर स्टेट गिव्स फोर एन ओ टू प्लस ओ टू आणखी जी नेक्स्ट प्रिंटिंग मिस्टेक आहे ती आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी एटवरती पॉईंटचं नाव आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन वन हंड्रेड अँड ट्वेंटी सेवनवरती तुम्हाला एक ग्राफ दिला आहे या पॉईंटच्या खाली आणि दुसरे दोन ग्राफ नेक्स्ट पेजवरती आहेत ह्यातला जो सेकंड ग्राफ आहे ज्याची हेडिंग आहे प्लॉट ऑफ लॉग ए झिरो अपॉन एटी वर्सेस टाईम हा तुम्हाला स्ट्रेट लाईन दिली आहे विथ पॉझिटिव्ह स्लोप बट हा ग्राफ कसा असणार आहे तुमचा निगेटिव्ह स्लोप हा ग्राफ टोटली चुकला आहे याचं करेक्शन आपण आपल्या पार्टमध्ये घेतलं नेक्स्ट याचा, याचा खालचा जो ग्राफ आहे तोही रॉंग आहे कारण तिथे ग्राफ करेक्ट काढला आहे पण जो इमेज दिली आहे फिगर सिक्स पॉईंट फाईव्ह लॉग ऑफ ए झिरो अपॉन एटी वर्सेस कॉन्सन्ट्रेशन नसून तिथे टाईम पाहिजे होतं लॉग ऑफ ए झिरो अपॉन एटी वर्सेस टाईम काढलं तर ही स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन हा ग्राफ करेक्ट येईल सो कॉन्सन्ट्रेशन रफ करून तुम्ही तिथे टाईम करा आणि जो वरचा ग्राफ आहे ती जी वरती स्ट्रेट लाईन काढली आहे ती तुम्ही कशी काढायला पाहिजे खाली इंटरसेप्ट सोडून ती डिकलाईन डाउनवर्ड अशी लाईन हवी होती सो so, या दोन प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट होतं थँक्यू सो मच